युरिया खताची सर्वत्र टंचाई निर्माण झाली असून आज तालुक्यामध्ये खते उपलब्ध झाल्यामुळे शहरामध्ये लॉकडाऊन असल्यानं कृषी केंद्र चालकांनी शहराच्या बाहेर जाऊन प्रत्येकी एक गोणीची बिले दिली. हजारो शेतकऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडवत खतांच्या गोणीची बिले घेण्यासाठी अक्षरशः रांगा लावल्या. ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी कृषी केंद्र चालकांनी पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. याप्रसंगी तालुका कृषी विभाग आणि पंचायत समितीचे कृषी विभागाचे कोणतेही अधिकारी याकडे फिरकले सुद्धा नाहीत. शेवगाव तालुक्यामध्ये सुरुवातीलाच दमदार पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या आणि कपाशी लागवड उरकून टाकल्या. तसेच मशागती उरकून पिकांना रासायनिक खते देण्याची वेळही आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे काही प्लांट बंद आहेत, तर काहींचा सप्लाय कमी येत असल्यानं रासायनिक खते उपलब्ध होण्यास अडचणी येत आहेत. काही दिवसांपूर्वी कृषी सेवा केंद्राच्या ऑल महाराष्ट्र असोसिएशननं 3 दिवस संप पुकारला होता आणि त्यानंतर मागील आठवड्यात 371 टन युरिया खत उपलब्ध झाले होते. शहरामधील कृषी केंद्रावर शेतकऱ्यांनी रांगा लावून खते घेतली होती. शहरासाठी काल 25 टन युरिया खत उपलब्ध झाले. मात्र शहरामध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळल्यानं तहसीलदार अर्चना भाकड यांनी शहर पूर्णतः 28 तारखेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे यावर तोडगा काढून तिसगाव रोडवर शहराच्या बाहेर जाऊन 3 टेबल लावून शेतकऱ्यांना प्रत्येकी 1 गोणीचे बिल करून दिले. ती बिले घेण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या रांगा लावल्या. याप्रसंगी सहायक पोलीस निरीक्षक सोपन गोरे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी मोठा बंदोबस्त ठेवल्यानं शांततेमध्ये बिलांच्या पावत्या देण्यात आल्या. मात्र सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला आणि त्यानंतर शहरामधील केंद्रावर शेतकऱ्यांना खते उपलब्ध करून देण्यात आली. शहरातील आणि जिल्हा हद्दीवर कृषी सहायकांच्या ड्युट्या लावण्यात आल्या आहेत, त्यामुळे कृषी केंद्रावर नियंत्रणासाठी कोणालाच पाठवता येत नाही. याबाबत कृषी विभागानं तहसीलदार भाकड यांना निवेदन देत कृषी सहायकांना चेकपोस्टच्या ड्युट्या कॅन्सल करण्याची विनंती केली आहे. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे आणि काँग्रेस तालुकाध्यक्ष अमोल फडके यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. शेवगाव तालुक्यात आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये युरिया खताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झालेला आहे. हा तुटवडा कृत्रिम तुटवडा आहे. एकीकडे केंद्र शासनाने सांगितलंय की आम्ही पूर्ण खत महाराष्ट्राला पोहोच केलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा खताचा तुटवडा निर्माण होणं म्हणजे हा कृत्रिम पद्धतीने निर्माण करणं हे मधल्या 5 वर्षामध्ये भाजप सरकार असताना कुठेही खताचा तुटवडा निर्माण झाला नाही आणि परत त्या आधीच्या सरकारमध्ये जी परिस्थिती होती ती सुरू झालेली. काल मी तहसीलदार मॅडमला त्यानंतर PI साहेबांना कृषी अधिकाऱ्यांना बोलून जे खत त्यांनी 2-3 दिवसापासून वाटण्यासाठी बंद केलं होतं ते शेतकऱ्याचा तातडीचा खत देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना खताची अति आवश्यकता असल्यामुळं युरिया खत हा भेटणं गरजेचं होतं. आज पिकं मोठं झालेले खुरपणं झालेलं आहे, पाऊस असताना खतं घालणं गरजेचं असताना खतं नाही, अशा परिस्थितीत शेतकऱ्याचं मोठं नुकसान होऊ राहिलं. म्हणून खत देण्यासाठी मी काल तहसीलदार मॅडमला विनंती केली आणि आज शेवगावमध्ये लॉकडाऊन असल्यामुळं कंटेनमेंट झोन असल्यामुळं शेवगावच्या बाहेर 2 किलोमीटर एका गोडाऊनमध्ये व्यापाऱ्यांनी येऊन पावत्या करणं, शेतकऱ्यांना खत देणं. आज शेवगाव शहरमध्ये लईत लई 500 गोण्या उपलब्ध आहेत आणि इथं जवळजवळ 400-500 शेतकरी आलेले आहेत. कुठेही मेळ जमत नाही कारण खताची मागणी मोठ्या प्रमाणात असताना सुद्धा आणि खत मोठ्या प्रमाणात रॅकला उपलब्ध असताना वेगवेगळ्या डीलरला खत भेटत नाही, खाली शेतकऱ्यांना खत मिळत नाही, अशा पद्धतीची परिस्थिती ह्या शेवगाव तालुक्यात अहमदनगर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रात झालेली आहे. बघत आहोत शेवगाव तालुक्यामध्ये युरियाची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे या तशी कृत्रिम पद्धतीने सर्व दुकानदारांनी ही परिस्थिती निर्माण केलेली आहे. प्रशासनाने सरकारने ज्या प्रमाणात खत द्यायचे आहे ते दिलेलेच आहेत, परंतु जे दुकानदार जे आहेत जे खताचे दुकानदार जे आहेत त्यांनी जे कृत्रिम प्रकारचे टंचाई निर्माण केलेलं आहे. आम्ही यावेळेस अनेक आंदोलन केले, कृषी अधिकारी जी मोरे साहेब यांना घेऊन आम्ही प्रत्येक गोडाऊन चेक केलेलं आहे. त्यानंतर काय कारवाई झाली हे आम्हालाही समजलेलं नाही. अनेक वेळेस त्यांनी चौकशी केली पण त्या संदर्भात उत्तरही देत नाही. आता आपण बघत आहोत काल आम्ही ज्यावेळेस आंदोलन केले, काँग्रेस पक्षाने ज्यावेळेस आंदोलन केले, आम्ही तिथे गेलो ज्यावेळेस कृषी पंचायत समितीचे कृषी अधिकारी कदम साहेब आणि मोरे साहेब यांच्याकडे जाऊन आम्ही काल ज्यावेळेस हे आंदोलन केले, शेतकऱ्यांना खतं भेटत नाही, आलेले खताचे लगेच दुकानदार बिलं करतात, 3-3 दिवस ते बिलं झालेले शेतकरी जे असतात ते खत घेत नाही. असा प्रश्न येतो की ज्यावेळेस आपण बिल करतो आणि एक खतं नेत नाही, शेतकरी खत घेऊन जात नाही, याचाच अर्थ इथे काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्याचप्रमाणे आणि हे आम्ही कृषी अधिकारी यांच्या आणून दिलेलं आहे की ज्यावेळेस एखादी गाडी येती, गाडी जर 1 वाजता आली की लगेच 1.5 वाजता गाडी कसं काय संपती, अर्धा तासामध्ये जवळजवळ 20 टन असतात, 25 टन असतात किंवा 10 टन असतात, हे खत कसे संपते. अनेकदा आम्ही हे कृषी अधिकारी यांना प्रश्न विचारलेले परंतु ते त्यांनी कधीही समर्पकपणे उत्तर दिलेलं नाही. या संदर्भामध्ये आज आपण पाहता कोणतेही सोशल डिस्टन्स नाही किंवा कोणत्याही नियमाचा भंग झालेला आहे, ते सर्व इथे सर्व आहेत. परंतु आमचं म्हणणं आहे प्रशासनाने व्यवस्थितपणे वाटप करावे जेणेकरून शेतकऱ्यांना प्रत्येक शेतकऱ्यांना शेवटपर्यंत
शेतकऱ्यांना युरिया भेटला पाहिजे। प्रशासनाने युरियाच्या संदर्भामध्ये जे आवंटन शाहूला आहे ते दिलेलेच आहे, परंतु इथे जे दुकानदार आहेत जे खतवाटा यांनी कृत्रिम पद्धतीने ही जी टंचाई निर्माण केलेली आहे, त्यामुळे माझं आता मी माननीय आमदार थोरात साहेब यांना या संदर्भामध्ये आम्ही कल्पना दिलेलीच आहे, परंतु आज सुद्धा आम्ही साहेबांना या संदर्भात कल्पना। न्यूज रिपोर्टर संदीप देहाड्राय, एस9 मीडिया, शेवगाव।